जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गुरुवारपासून राज्यव्यापी संप पुकारला जाणार आहे। राज्यातले 17 लाख कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार आहेत। नागपूर अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। काही वेळापूर्वीच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आपापलं निवेदन दिलं। पुढच्या विधानसभेच्या निवडणुका होण्या अगोदर या मुद्द्यावर आपण जरूर तोडगा काढू असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं। तर हा सगळा प्रश्न म्हणजे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडणारा असल्यामुळे विचार करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ द्यावा, लगेचच संप पुकारू नये असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मात्र तरीही राज्यातल्या कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतलाय। गुरुवारपासून राज्यव्यापी संप पुकारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि 17 लाख कर्मचारी राज्य सरकारचे या संपामध्ये सहभागी होणार आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।